गृहनिर्माणाशी संबंधित आपल्या प्रश्नांना आमच्या एक्सपर्ट्सच्या सल्ल्यासाठी कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि गृहनिर्माणाशी जोडलेल्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. घरात वातावरण चांगले राहावे म्हणून लोकांना अनेकदा बाल्कनी बनवायला आवडते. चला जाणून घेऊया बाल्कनी बनवण्याशी संबंधित सर्व गोष्टी. बाल्कनीचे अनेक प्रकार असतात, जसे की कॅन्टीलिव्हर्ड बाल्कनी किंवा हँग बाल्कनी, जे घरातून बाहेर निघणारे स्ट्रक्चर आहे आणि हे रॉड्सच्या आधारावर टिकून असते. स्टॅक्ड बाल्कनी, ज्यामध्ये दोन किंवा अधिक बाल्कनी पिलरच्या मदतीने जोडलेल्या असतात. लॉजिया बाल्कनी, ज्यामध्ये छज्जा असतो आणि आपण याला वेगवेगळ्या प्रकारच्या रेलिंगने बनवू शकतो, जसे कॉन्क्रीट, स्टीलचे रेलिंग, नाहीतर मग काच. लक्षात ठेवा, रेलिंगची उंची 3.5 ते 4 फूट दरम्यान ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही अपघात घडणार नाही. आजकाल बाल्कनी गार्डन सुद्धा खूप प्रचलित आहे, म्हणून ते बनवण्यासाठी एक्सपर्ट कडून बाल्कनीची तपासणी करून घ्या. पाण्याची गळती किंवा ओलसरपणा टाळण्यासाठी प्रथम स्ट्रक्चरचे वॉटर प्रूफिंग करून घ्या. अशा वेळेस आपण अल्ट्राटेकचे वेदर प्रो हाय फ्लेक्स सुद्धा वापरू शकता. पावसाचे पाणी साचू नये यासाठी पुरेसे ड्रेनेज असले पाहिजे. आणखी एक गोष्ट म्हणजे बाल्कनीचा उतार योग्य असला पाहिजे. तर या होत्या काही गोष्टी बाल्कनीच्या डिझाईन विषयी. आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला विचारा. बघत रहा गोष्ट घराची, अल्ट्राटेक कडून.